नमस्कार मित्रांनो, शॉर्ट फॅक्ट्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज जी अफगाणिस्तानची परिस्थिती आहे ती परिस्थिती बघता व्हिडिओ बनवणं फार कठीण जात आहे। आज वर्ल्ड फोटोग्राफी डे आहे आणि अफगाणिस्तानमधनं ज्या प्रकारचे फोटोग्राफ्स येत आहेत त्या प्रकारचे फोटोग्राफ्स बघताना कोण माणसाचा इमोशनल ब्रेकडाऊन होईल तर प्लीज मला माफ करत जर व्हिडिओज वेळेवर येत नसतील तर। आज आपण जी गोष्ट बघणार आहे ती म्हणजे इंडिया आणि इंडियाच्या शेजारी राष्ट्रांबद्दल आपण काहीतरी जाणून घेणार आहे। ते म्हणजे पहिलं इंडियाचं शेजारी राष्ट्र म्हणजे हे अफगाणिस्तान। जर आपण झूम करून बघूया, जरी मॅपमधनं तुम्हाला दिसत असतं की इंडियाचं ते डायरेक्ट शेजारी राष्ट्र नाही आहे, तरी मी एक गोष्ट सांगू इच्छितो की हा मॅप चुकीचा आहे। इंडियाप्रमाणे हा पूर्ण जो भाग आहे ना, एरोकडे लक्ष द्या, हा पूर्ण जो भाग आहे ना तो इंडियामध्ये येतो आणि हा पूर्ण भागसुद्धा इंडियामध्ये येतो। हा आपण आपल्या दृष्टीने हा पाक ऑक्युपाईड काश्मीर आहे आणि हा चायना ऑक्युपाईड काश्मीर आहे, पण हा पूर्ण अविभाज्य घटक आहे भारताचा। त्यामुळे ह्या मॅपवरतून तुम्ही चुकीची समजूत करून घेऊ नका, तो पूर्णपणे इंडियाचा भाग आहे एवढा आणि हा एवढा। तर हा अफगाणिस्तान, अफगाणिस्तानमध्ये आज काय चालू आहे ते तुम्हाला माहितीच असेल। तालिबानी राजवटीतला हा अफगाणिस्तान आहे सध्याचा, इंडियाचा शेजारी जो विस्कळीत आणि विचित्र परिस्थितीत अडकलेला आहे। दुसरा म्हणजे पाकिस्तान। पाकिस्तानबद्दल काय सांगायचं, म्हणजे त्याला शब्दच नाही येत। सर्व प्रॉब्लेमचं जड हा पाकिस्तान आणि दुसरा शेजारी चायना। हे झाले तीन शेजारी, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चायना। चौथा शेजारी म्हणजे महान राष्ट्र, एकमेव हिंदू राष्ट्र होतं, ते कॉन्स्टिट्यूशनच्या नंतर आता सेक्युलर राष्ट्र झालेलं आणि स्वतःला सेक्युलर म्हणणारा नेपाळ। नेपाळ म्हणजे काय माहितीये काय, सर्वांकडनं घ्यायचं, चायनाकडनं पण आणि इंडियाकडनं पण, पण कोणाचीच बाजू नाही हे करायचं। म्हणजे नेपाळ स्वतःच्या लोकांचा नाही होऊ शकला तर तो इंडियाचं किंवा चायनाचं का होणार। तरी म्हणायचं झालं तर चायना नेपाळमध्ये खूप साऱ्या पार्टीज आहेत, पण नेपाळचं कसं आहे माहितीये, कम्युनिस्ट पार्टी आली ना की ते कुत्र्यासारखी शेपूट हलवत जातात चायनाच्या मागे, नाहीतर मग इंडिया बरोबर असतात। आत्ताच मागे खडक प्रसाद ओली त्यांचे पंतप्रधान होते, ते गेलेत, त्यामुळे आत्ता तरी थोड्याफार प्रमाणावर नेपाळ हे इंडियाच्या बाजूने आहे असं म्हणू शकतो किंवा ते न्यूट्रल आहे, म्हणजे ते नाधड इंडियाच्या बाजूने आहे नाधड चायनाच्या बाजूने। त्यानंतर येतो तो म्हणजे भूतान, एकदम शांत राष्ट्र ज्याचा तसा आपला इंडियाशी काही म्हणजे काडीचा उपयोग नाही आहे, फक्त तो एक बफर झोन इंडिया आणि चायनामध्ये, कारण इथे आपली सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे अरुणाचल प्रदेश आणि नॉर्थ ईस्ट इंडिया। जर हा भूतानमध्ये नसताना तर चायनाने ह्या भागात खूप आपल्याला त्रास दिला असता। त्याच्यानंतर येतो तो म्हणजे हा बांगलादेश। बांगलादेशचं ह्या वेळेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांच्या स्वातंत्र्याला। हा बांगलादेश आहे ना इंडियाबरोबर खूप चांगला आहे, म्हणजे खोटी गोष्ट नाही आहे, इंडियाबरोबर खूप चांगला आहे। फक्त प्रॉब्लेम कुठे होतो, वेस्ट बेंगॉलमध्ये। वेस्ट बेंगॉलमधल्या नद्या पाणी आणि बांगलादेश यांच्यामुळे पाण्यामुळे प्रॉब्लेम होतो, नाहीतर बांगलादेश फार चांगला। त्याच्यानंतर हा म्यानमार, हे नाव चुकीचं आहे, बुर्मा हे पहिलं नाव आहे, आत्ताचं नाव आहे म्यानमार। म्यानमारमध्ये सध्या मिलिटरी रूल आहे आणि माझ्या आवडत्या नेत्या त्या म्हणजे आंग सान सू ची त्या सध्या जेलमध्ये, तर त्यामुळे काय होतंय माहितीये का, इथे थोडी अनस्टेबिलिटी आहे। जसं अफगाणिस्तानमध्ये तालिबानांचा रूल आहे तसं इथे मिलिटरीचा रूल आहे। सर्वांनी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की हे दोन्ही लवकरात लवकर सुरळीत होऊन इंडियाच्या प्रगतीमध्ये आणि जगाच्या प्रगतीमध्ये हे हिस्सेदार बनतील, ह्याच्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करूया। त्यानंतर स्वतःला विकून बसलेला देश म्हणजे श्रीलंका। अहो किती सारी प्रॉपर्टी श्रीलंकेच्या आधीच्या राजकारण्यांनी चायनाला विकून टाकलेली आहे, म्हणजे हंबनटोटा पोर्ट म्हणा किंवा एअरपोर्ट म्हणा किंवा सिटीज म्हणा, या अक्षरशः विकून टाकलेल्या आहेत। आणि कर्जात बुडालेला देश म्हणजे श्रीलंका, आणि त्याच्यात बरोबर दुसरा त्याचा भाऊच म्हणू शकतो, कारण खूप जवळाजवळ आहे, दोन स्टार बघू शकता त्यावर, तो म्हणजे मालदीव्स। हे दोन्ही सुद्धा एवढे चायनाच्या कर्जात डुबलेले आहेत ना, हे काय सांगू तुम्हाला। एक सिंपल गोष्ट सांगतो, म्हणजे त्याआधी आपण एकदा शेजारी कुठले कुठले त्यांचा रिव्हिजन करून घेऊया। एक मालदीव्स, दोन श्रीलंका, तीन म्यानमार, चार बांगलादेश, पाच भूतान, सात चायना, सात नेपाल, आठ पाकिस्तान, नऊ अफगाणिस्तान। आणि हा चुकीचा मॅप आहे थोडाफार, कारण हा पूर्ण भाग इंडियामध्ये आणि तो इंडियाचा अविभाज्य घटक आहे हे कोणी विसरू नये। त्यानंतर आता एक गोष्ट सांगतो सिंपल आणि आपला व्हिडिओ संपवतो। चायना आणि अमेरिका ही लोक काय करतात माहिती आहे का, कर्ज देतात, सैनिक पाठवतात, पण इंडियाच्या बाबतीत असं आहे ना, इंडिया मदत करते आणि इंडिया डेव्हलपमेंट करते। इंडिया कधीच डिस्ट्रक्शनचा भाग नसते, इंडिया कायम डेव्हलपमेंटचा भाग असते। त्यामुळे मला आणि शॉर्टफॅक्ट्सला आणि आपल्या सर्वांना आपल्या या भारताचा गर्वच असला पाहिजे, कारण तुम्ही बघू शकाल एवढ्या अनस्टेबल रिजनमध्ये सुद्धा आपला भारत किती स्टेबल आहे त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता, आपला देश किती महान आहे